मसाला मिक्स। आणि या तासाची आजची दिवसभरामधली मोठी बातमी डोंबिवलीमधून। डोंबिवली एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा एका कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे। पुन्हा एकदा मोठी आग लागल्यानं त्या ठिकाणी स्फोट सुद्धा होत आहेत, स्फोटांचे आवाज येत असल्याची माहिती सध्या मिळतीये। रहिवाशांमध्ये यामुळे आता घबराट पसरलेली आहे। ही ताजी दृश्य आपण बघतोय, धुराचे लोट आणि आग सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भडकलेली आहे। अगदी महिनाभरापूर्वी अशीच भीषण आग लागलेली होती। आपले प्रतिनिधी सुरेश काटे या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। सुरेश, सध्याचे काय अपडेट आहेत? स्फोट होऊन जवळपास 15 दिवस होऊन गेलेले आहेत, त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। आणि पुन्हा अमुदान कंपनीच्याच बाजूला असलेली एक इंडस कंपनी आहे, तिला आता आग लागलेली आहे आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये आग आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठी घबराट झालेली आहे। त्याच्या बाजूला एक शाळा आहे, त्या शाळेतील विद्यार्थी देखील घरी पाठवण्यात आलेले आहेत आणि आता मोठे मोठे स्फोट देखील या ठिकाणी होत आहेत। हे एक्सक्लुसिव्ह दृश्य जे आहेत आपण या ठिकाणी बघतोय। ही अत्यंत भयंकर अशी आग आहे आणि पुन्हा अमुदान कंपनीला जी आग लागली त्याची आठवण पुन्हा डोंबिवलीकरांना या घटनेवरून आपल्याला दिसून येत आहे। अमोल, सुरेश, या कंपनीमध्ये काही कामगार होते का? सध्याची काय स्थिती आहे? अजून माहिती मिळू शकलेली नाही, मात्र कंपनीमध्ये सकाळपासूनच काही कामगार असण्याची शक्यता आहे, कारण की आता अग्निशमन दलाच्या गाड्या देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। अधूनमधून स्फोट होत असल्यामुळे सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या तिथं पोहोचल्यात, मात्र आग विझवण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत, स्फोट होत आहेत। धुरांचे काळोख मोठा धूर या ठिकाणी आहे, त्यामुळे नेमकं फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी येण्यासाठी कसरत करावी लागते। आणि ही मोठी आग आहे, जवळपास अमुदान कंपनीच्या बाजूला जी घटना आहे त्यामुळे परिसरामध्ये देखील मोठी दहशत निर्माण झालेली आहे। अधूनमधून मोठे मोठे स्फोट देखील या आगीमध्ये होताना दिसत आहेत। अमोल, सुरेश, या कंपनीविषयी काही माहिती मिळालेली